नमस्कार, जय महाराष्ट्र। मी डॉक्टर शांताराम कारंडे, चारको विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। त्या स्पर्धेचे आयोजक विनायक राऊत, विद्यार्थी सेनेचे उपउपाध्यक्ष आहेत। त्यांनी एक चांगली संकल्पना या ठिकाणी आपल्यासमोर आणलेली आहे आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्याला ऑनलाईन त्या ठिकाणी घर बसल्या भाग घ्यायचा आहे। मी त्यांना या कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देतो। आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन भाग घ्यायचा आहे। मी तुम्हाला भावनिक आव्हान या ठिकाणी असं करतो की आपण अवश्य घरात बसल्या बसल्या या स्पर्धेसाठी भाग घ्या आणि विनायक राऊत यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।